सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार। सीके मराठी मध्ये आपले स्वागत, मी पायल। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा राज्याचे माजी दुग्ध विकास, मत्स्य व पशुसंवर्धन विकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांची गोंधळेवाडी संघ येथे शुक्रवारी भेट घेतली। चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांचा सत्कार केला। यावेळी त्यांच्या समवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष, रासपचे जिल्हाध्यक्ष आपासाहेब थोरात, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अखिल नगारजी, अमोल कुलाळ, पांडुरंग धडस, अनिल थोरात उपस्थित होते। तत्पूर्वी माजी मंत्री महादेव जानकर यांनी गोंधळेवाडी येथील बाबा आश्रमात उभारण्यात येत असलेल्या श्री संत बागडे बाबा यांच्या मंदिर कामाची तसेच बाबा जलच्या युनिटची पाहणी केली। बाबा जल मधून जे उत्पन्न मिळते त्यातून आपण श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून समाज कार्य करत असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी आवर्जून सांगितले। यावेळी तुकाराम बाबा महाराज व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या जतच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली। यावेळी बोलताना माजी मंत्री महादेव जानकर यांनी तुकाराम बाबा महाराज यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले। तुकाराम बाबांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी काढलेली संख ती मुंबई मंत्रालय पायी दिंडी ही ऐतिहासिक दिंडी होती। तालुक्यात अपघात झाल्यास, दुर्दैवी घटना घडल्यास त्याला श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तात्काळ मदत केली जाते, हे मोठे कार्य आहे। कोरोनाच्या मागील 1.5 वर्षाच्या काळात तुकाराम बाबा महाराज यांनी हजारो लोकांना मास्क, सॅनिटायझर बरोबरच जीवनावश्यक किट, भाजीपाला वाटप करत जतकरांना मोठा दिलासा दिला आहे। भविष्यातही तुकाराम बाबा महाराज यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे, रासप आपणास कायम सहकार्य करेल, अशी ग्वाही माजी मंत्री जानकर यांनी दिली। सविस्तर म्हणजे तुकाराम महाराजांच्या मठाला मी भेटण्यासाठी ह्यासाठी आलो। माझं आणि बाबाचं नातं गेली 20 वर्षापासून घरगुती नातं आहे। बाबांनी ज्या ज्या महाराजांच्याकडे मी गेलो त्या महाराजांचं एक वैभव असं दिसलं की स्वतःच्या हिमतीवर इंडस्ट्री उद्योगपती महाराज कसा असतो आणि श्रीमंताचा पैसा घेऊन म्हणजे हे करण्याचं काम केलं नाही तर स्वतःच्या उद्योगाच्या जीवावर गोरगरीब जनतेच्या कामाला कसं यायचं हे तुकाराम महाराजांना शिकण्यासाठी मिळालं। त्यांचं काम अतिशय चांगलं चाललेलं आहे। वृक्षारोपण असू द्या, एखाद्या घरात जर एखादं माणसाचं काही दुःखद घटना घडली असेल तर तिथं लगेच फंडच्या दृष्टीनं माध्यमातून मदत करणार। कुठं ॲक्सिडेंट झाला असेल तालुक्याच्या ठिकाणी तर प्रत्येक गावात 1 बूथ 10 युथ ही स्वतः तुकाराम महाराजांनी निर्माण केलेली यंत्रणा आहे। मला आनंद वाटला आणि प्रत्येक गावात एखाद्या निराधार लोकाला, कुटुंबाला घर पाहिजे असेल तर घर देखील स्टाईल लावून देण्याची भूमिका त्यांनी अदा करण्याची भूमिका केलेली आहे। इथून पुढं मी एवढंच त्यांना सांगतो की जसा आशीर्वाद माझ्यावर आहे, पाठीमागचा असा रेफरन्स की मी 19 वर्षापूर्वी त्यांच्याकडे आल्यानंतर मला आमदार होता आलं, परत मंत्री झालो, आताही महाराजांनी मला आशीर्वाद दिला आहे की तुम्ही आता लवकरच लाल दिवा बंद झालेला आहे पण लाल दिव्याच्या दर्जाची म्हणजे मंत्र्याची गाडी घेऊन या चाल अशी शुभेच्छा दिली आहे। माझी बी त्यांना इच्छा आहे की हा जो आशीर्वाद तुमचा कटकटीत राहो आणि तुम्ही देखील रासपा वाढवल्यानंतर या राज्याच्या मंत्रिमंडळात आमचे तुकाराम महाराज बी राहोत अशी मी परमेश्वर चरणी बगाडे गुरुजीच्या संत गाडगे महाराजा चरणी प्रार्थना करतो आणि मी त्यांचा शिष्य म्हणून आज भेट देण्यासाठी आलेलो आहे। विशेष म्हणजे असं काही देखील नव्हतं चर्चा। रात्री आम्ही काल अंकलगी संघ वगैरे ह्या काही भागात जाऊन भारणीला मुक्काम केला आणि दुसऱ्या महाराजांचंही दर्शन घेतलं आणि त्या माध्यमातून तुकाराम महाराज रात्री मी तुकाराम महाराजांनी ते अनुभवतो। महाराज काही कामानिमित्त पुण्याला गेल्यामुळे त्यांची आमची भेट होऊ शकली नाही पण मी थोड्या दिवसात अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा ह्या असं भाव मुक्कामाला येऊ एवढा मी महाराजांना शब्द देतो। महाराजांच्या हातून अशीच सेवा घडत जाऊ आज ते तालुक्याची करतात परत राज्याची संधी त्यांना उपलब्ध होऊ अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि महाराजांचं भाव्याविषयी सुख समृद्धी राहो आणि मलाही त्यांनी आशीर्वाद माझ्या पक्षाला द्यावा, दिल्लीला द्यावा ते आपल्याला अशा दृष्टीने आशीर्वाद ते देतील अशी मी तमन्ना बाळगतो। जय हिंद, जय भारत।